लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। महाविकास आघाड़ी को जोर का झटका देते हुए आज एनसीपी और शिवसेना के दर्जनों पदाधिकारियों और कार्यकर्ताओं ने बीजेपी में प्रवेश कर लिया। इनमें दीघा के विभाग प्रमुख सुभाष काले, शाखा प्रमुख केशव चौहान, तुर्भे के एनसीपी तालुका अध्यक्ष बाल कृष्ण खोपड़े, प्रहलाद सेलारकर समेत कई पदाधिकारियों का समावेश रहा। विधायक गणेश नाइक ने इन्हें बीजेपी का झंडा थमाकर पार्टी में प्रवेश करा। इस दौरान बीजेपी की महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, पूर्व सांसद डॉक्टर संजीव नाइक, पूर्व विधायक संदीप नाइक, जिलाध्यक्ष रामचंद्र घरत और पूर्व महापौर सुधाकर सुरावने एवं वरिष्ठ नेता दशरथ भगत खासतौर पर मौजूद थे। देखिए रिपोर्ट। राष्ट्रवादी कांग्रेस और शिवसेना को जोर का झटका देते हुए आज 34 पदाधिकारियों और कार्यकर्ताओं ने बीजेपी का दामन थाम लिया। लोकनेता गणेश नाइक ने व्हाइट हाउस में आयोजित एक कार्यक्रम में तुर्भे और दीघा इलाके के इन दर्जनों पदाधिकारियों और उनके समर्थकों को बीजेपी में प्रवेश कराया। इनमें दीघा के शिवसेना विभाग प्रमुख सुभाष काले, समाज सेविका श्वेता काले, शाखा प्रमुख केशव चौहान, युवा विभाग अधिकारी सचिन लोंडे, शिवसेना पदाधिकारी अभंग शिंदे के बेटे योगेश शिंदे, तुर्भे एनसीपी के तालुका अध्यक्ष बाल कृष्ण खोपड़े, उपाध्यक्ष शिवाजी सिंधे और पूर्व नगर सेवक प्रहलाद सेलारकर, शाखा प्रमुख बसवराज गड़ी वड़ार, मल्लेश पुजारी और नियाज शेख प्रमुख हैं। इस अवसर पर बीजेपी की महिला प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ ने नई मुंबई के सभी 111 सीटों पर बीजेपी की जीत का विश्वास जताया। वहीं विधायक गणेश नाइक ने कहा कि बीजेपी में हर कार्यकर्ता को स्नेह और सम्मान मिलता है। उन्होंने विश्वास जताया कि जन कल्याण के लिए महानगर पालिका में बीजेपी की ही सत्ता आएगी। गणेश नाइक ने आगामी मनपा चुनाव के लिए कार्यकर्ताओं को सावधान रहते हुए काम करने का आह्वान किया। आपल्या सगळ्यांना विनम्रपणे सांगतो की 1995 सालापासून या नवी मुंबईच्या जनतेनं जे गावची शहरातली आणि झोपडपट्टीची जनता आहे, विविध धर्म म्हणजे मुसलमान, हिंदू, बौद्ध, ख्रिश्चन, जैन, शीख, विविध प्रांतातले लोक आहेत, झोपडपट्टीत राहणारे, गावचे राहणारे, शहरातले राहणारे, गरीब, श्रीमंत या सर्वांनी 95-2020 म्हणजे 25 वर्ष माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून या शहराचा विकास करण्याची संधी दिली। हे जे आज आलेले ते फार खोलवर रूटचे कार्यकर्ते आहेत, त्यांना काय तिकीट पाहिजे होती म्हणून ते पक्ष सोडलेलं नाही त्यांनी, परंतु काही चुकीच्या घटकांना मोठेपणा देण्याची भूमिका पलीकडे घेतली गेली म्हणून त्या लोकांनी तो अन्याय सहन नाही झाला म्हणून त्या ठिकाणी हे लोक आलेले आहेत। नवी मुंबई शहरामध्ये भारतीय जनता पक्षाचाच झेंडा, म्हणजे तिरंगा झेंडा तो आपल्या राष्ट्राचा ध्वज आहे, परंतु त्या अर्थानं भारतीय जनता पक्षाचा झेंडा या महापालिकेवर लागेल असा विश्वास व्यक्त करतो। इस अवसर पर पूर्व सांसद संजीव नाईक, पूर्व विधायक संदीप नाईक, जिलाध्यक्ष रामचंद्र घरत, पूर्व महापौर सुधाकर सुनावने और सागर नाईक एवं वरिष्ठ नेता दशरथ भगत खास तौर पर मौजूद थे, जिनकी मौजूदगी में प्रवेश करते हुए शिवसेना और एनसीपी पदाधिकारियों ने कहा कि उन्हें महाविकास आघाड़ी दलों में सम्मान की बजाय उपेक्षा मिल रही थी, जिसकी वजह से उन्होंने लोक नेता गणेश नाइक का नेतृत्व स्वीकार किया। कार्यकर्ताओं ने विश्वास दिलाया कि मनपा चुनाव में वे बीजेपी को जिताने के लिए जी जान से काम करेंगे। हो, नवीन गवतेच्या मुळेच मी ही भूमिका घेतलेली आहे आणि नाईक साहेबांच्या आशीर्वादाखाली आता आम्ही बीजेपीचा झेंडा आम्ही कसा तिथं वाढवायचा डिग्यामध्ये आणि चांगल्या प्रकारचं जसं बीजेपी पहिली होती त्याच्यापेक्षा पण जास्त आम्ही बीजेपीचं तिथं आता जास्त प्रमाणे आम्ही तिथं उपलब्ध करू। काही दिवसामध्ये आता थोड्या दिवसामध्ये आणखीन मी 30-40 प्रवेश शिवसेनेचे कार्यकर्ते मी प्रवेश देणार आहे। नमस्कार, मी आज लोकनेते गणेशजी नाईक साहेब यांच्या नेतृत्वाखाली मी आज बीजेपीत प्रवेश केला आहे। तर एवढंच आहे की मी
ह्या भागामध्ये काहीतरी नवीन बदल घडायची माझं नेतृत्व आहे आणि काहीतरी नवीन काहीतरी यावं, कारण की युवा पिढीनं म्हणजे सपोर्ट व्हावा हीच अपेक्षा बघत. दादाने आत्ता सांगितल्याप्रमाणे कोणावर टीका टिप्पणी करायची नाही, आपल्याला दादांचा विचार हा घराघरामध्ये पोचवायचा. त्या पद्धतीने दिघ्यामध्ये जेवढे प्रभाग आहेत त्या प्रभागामध्ये आम्ही दादा जे उमेदवार देतील त्या उमेदवारांना निवडून आणण्याचं काम आम्ही दादाच्या नेतृत्वामध्ये संदीपजी नाईक साहेब यांच्या नेतृत्वामध्ये करणार आहोत. वेळ येण्याचं कारण असं काही नाही आहे, पण कसं आहे जो आम्हाला जो सन्मान इतर पक्षामध्ये ऐरेघरे आल्यामुळे आम्हाला जो मिळाला नाही, दिघ्यामध्ये जे वातावरण आहे ते तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. त्याबद्दल आम्ही दादांच्या विचारला पहिलं पण होतो ना, आज पण आहे आणि पुढे पण दादांच्या विचारासोबतच आम्ही राहणार आहोत. हम दो हमारे दो असा प्रकार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणात चाललाय असं गृहित धरून त्या ठिकाणी निष्ठावंत कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी छळवणूक करणं, त्यांना काम करू न देणं, त्या वॉर्डामध्ये ज्या वॉर्डात ते कार्यरत आहेत त्या वॉर्डात ज्या ठिकाणी असंघटित वर्गाचं काम असेल, प्रभागातल्या लोकांची कामं असतील, नेत्यांकडे घेऊन गेल्यानंतर आजचं काम उद्या उद्याचं परवा अशा भूमिका जेव्हा जाणवायला लागल्या तेव्हा अनेकांनी आम्हाला सांगितलं की जर इथे कामं होत नसतील तर आपल्याला मार्ग बदलावा लागेल आणि त्यामुळे आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये यावेळेस आलेलो. मागील 25 वर्षापासून आम्ही नाईक साहेबांच्या सोबतच होतो. मध्यंतरी काही काळामध्ये इतर पक्षामध्ये गेलो, पण त्या ठिकाणी कार्यकर्त्याच्यावरती लक्ष न देणे, कार्यकर्त्याला कुठलं काम करू न देणे किंवा त्याला पुढं जाऊ न देणे, त्याच्याविरुद्ध कुठलं तरी षडयंत्र रचून त्याला बदनाम करण्याचा प्रयत्न ह्या ठिकाणी करत होते. म्हणून आज आम्ही सर्व तृबळ विभागाचे सर्व कार्यकर्ते त्याच उमेदीने काम करण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत. ब्युरो रिपोर्ट, TV1 इंडिया.